नमस्कार, मी राजेश बाळकृष्ण जाधव। माझा चंद्रकोर हा चित्रपट आता प्रदर्शित होतो आहे 23 जानेवारीपासून। चंद्रकोर हा सिनेमा म्हणजे थोडक्यात संगीन जो माणूस प्रेमात पडतो, प्रेम ही जी भावना आहे ती युनिव्हर्सल भावना आहे। म्हणजे प्रेम प्रियकर प्रेयसी आईचं मुलावरचं प्रेम, म्हणजे आत्ताच्या जमान्यामध्ये आपण जरी मोबाईल आणि व्हॉट्सअप या माध्यमातून एकत्र येतो, पण कुठेतरी जो पत्रामधला जो ओलावा असतो, म्हणजे पत्र कोणीतरी आपल्याला लिहावं असं आपल्याला वाटतं, ती जी भावना आहे ती भावना हा सिनेमा बघून तुमच्या मनात नक्की अनुभवायला मिळेल तुम्हाला तशी भावना। तर तशा प्रकारचा हा चित्रपट आहे, अतिशय साधी प्रेमकथा आहे आणि संगीत जो ह्या चित्रपटाचा आत्मा आहे असं म्हणेन मी। कारण महाराष्ट्राचा जो सिनेमा आहे, म्हणजे आत्तापर्यंत अगदी सुरुवातीच्या काळापासून चित्रपटसृष्टीच्या महाराष्ट्रामध्ये जे झालेले सिनेमे आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण आणि तमाशापट यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। सामाजिक चित्रपटांनी, ग्रामीण चित्रपटांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। प्रेम ही भावना त्याच्यामध्ये ग्रामीण शहरी असं काही नसतं, सगळीकडे सारखीच असते, सगळ्या वयोगटासाठी सारखी असते। तर अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे, अतिशय साधी सरळ प्रेमकथा आहे, पण संगीत जे आहे ते या चित्रपटाचा आत्मा आहे। म्हणजे आपण आत्तापर्यंत जे चित्रपट बघतो, म्हणजे आत्ताचा काळ आहे, टेक्निकली आपण खूप ॲडव्हान्स झालो आहे, खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, पण त्या चित्रपटांना कुठेतरी एक मानाचा मुजरा, एक सॅल्यूट म्हणून हा सिनेमा मी तुमच्यापुढे घेऊन आलो आहे। लावण्याची चंद्रकोर ही जळगावचे लेखक आहेत निंबाजी हुवरकर, त्यांची खूप अतिशय उत्तम कादंबरी आहे, आणि आमच्या निर्मात्या मीनाताई खंडाळे ह्या खूप चांगल्या साहित्यिका आहेत, कवयित्री आहेत, आणि त्यांच्या वाचनात ही कादंबरी आली आणि त्यांना वाटलं की आपण याच्यावरती सिनेमा करावा, आणि त्यांनी मला संपर्क केला। कारण थोडंफार बॅकग्राऊंड म्युझिकल आणि जे सिनेमे आत्ताच्या याच्या आधी मी केले होते, म्हणजे नटरंग असेल, बालगंधर्व असेल, त्याला असोसिएट असताना म्युझिकल प्रवास, त्याच्यामुळे म्हटलं हा म्युझिकल, हा सिनेमासुद्धा तसा म्युझिकलच व्हायला पाहिजे। आणि खूप त्यांच्या ज्या कविता आहेत त्यांना खूप सुंदर चाली दिल्यात। विजय गटलेवार तो पण म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमधलं जे मूळ आहे, मग लोकसंगीताचं असेल, म्हणजे लावण्या आहेत याच्यामध्ये, प्रेमगीत आहे, विरहगीत आहे, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गाणी आहेत, गवळण आहे साधनाजींनी गायलेली, मिलिंद शिंदेंनी खूप वेगळ्या स्टाईलचं गाणं बऱ्याच वर्षांनी चित्रपटामध्ये असं गाणं गायलेलं आहे। तर जेवढा हा ग्रामीण किंवा तमाशाप्रधान चित्रपट म्हणण्यापेक्षा यूथला पण तेवढंच ॲट्रॅक्ट होईल, कुठेतरी एक आपलेपणाची भावना, आपल्या मातीचा वास या सिनेमामध्ये आहे, आणि म्हणून तो सिनेमा तुम्ही या 23 जानेवारीपासून चित्रपटगृहांमध्ये लागलेला आहे, आणि तो नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा। धन्यवाद।